तीन पक्षांची महाविकास आघाडी, या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दोस्ती आहे। कधी कधी काही कारणांवरून त्यांच्यामध्ये वादाची कुस्ती होतेच म्हणा, पण आता एक नवा वाद मांडीला मांडी लावून या बसणाऱ्या दोन पक्षांमध्ये होण्याची शक्यता आहे। आणि या वादाचं मूळ तब्बल 24 वर्ष मागे गेले। वाद नेमका काय आहे, कुठे घडलाय बघूया। घर कुणाचं आणि संसार कुणाचा, काहीशी अशीच परिस्थिती सध्या सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये। कारण इथलं राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय गेल्या 24 वर्षांपासून ज्या इमारतीत राष्ट्रवादीचं कार्यालय आहे, तेच कार्यालय आता काँग्रेसचं असल्याचा दावा स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केलाय। शासकीय डॉक्युमेंट्स त्यांनी काढलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त काही असणार नाही। आणि ही जागा तिनी तात्काळ आपल्याला खाली करून द्यावी, आणि निश्चितपणाने तिथं आम्ही काँग्रेस कमिटीचं कार्यालय आणखी पक्षवाढीसाठी काम करू। आज फक्त 24 वर्ष आज त्यांच्या ताब्यात असणार काँग्रेस कमिटी सोडली तर अधिकच बरं होईल असं आम्हाला सगळ्याच तालुक्यातल्या काँग्रेसजनांना वाटतं। त्याचं झालंय असं की 1955 काँग्रेसनं सांगली जिल्हा प्रशासनाकडून कार्यालयासाठी जागा मिळवली। 1985 पासून जयंत पाटील याच परिसरातून काँग्रेसचं नेतृत्व म्हणून पुढे आले। पुढे 1999 काँग्रेस फुटली आणि राष्ट्रवादी काँग्रेस जन्माला आली। जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि सोबतच काँग्रेसच्या याच कार्यालयाचा ताबाही राष्ट्रवादीकडे गेला। आणि आता तेच परत मिळावं अशी मागणी काँग्रेसनं केली आहे। 1955 साली ही जागा राज्य शासनाकडून काँग्रेस कमिटीला मिळालेली आहे आणि गेली 24 वर्ष झालं इस्लामपूरचा राष्ट्रवादी पक्ष ही इमारत वापरत आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या समोर आम्ही मध्ये इस्लामपूर मेळावा झाला, त्या दिवशी आम्ही त्यांच्या कानावर ही सगळी गोष्ट कागदपत्र सहित घातली आणि आमच्या वरिष्ठांनी या जागेला काँग्रेस कमिटीला ताब्यात देण्यासाठी जे काही मदत लागणार आहे ते देण्याचं यांनी आमच्या इस्लामपूरच्या ठिकाणी मान्य केलेलं आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा इस्लामपूरमध्ये घेतला होता। त्याच मेळाव्यात आता कार्यालय परत मिळवण्याची मागणी करण्यात येते आहे। पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हा प्रश्न विचारला तेव्हा मात्र त्यांनी कानावरच हात ठेवले। इस्लामपूर मधला एक चर्चेचा विषय आहे पक्ष कार्यालयामधून राष्ट्रवादीचं कार्यालय असं मला माहित नाही काय तो विषय, मला माहित नाही काय तो विषय। सध्या राज्यात शाखा कुणाची, शिंदेची की ठाकरेंची, असा एक अंक जिल्ह्या जिल्ह्यात सध्या पाहायला मिळतोय। पण आता त्यात काँग्रेस राष्ट्रवादी अशी भर घालेल असं महाविकास आघाडीतल्या नेत्यांनाही वाटलं नसेल, त्यामुळे भांड्याला भांडं न लागता एकदाची घराची ही कुरबूर मिटावी एवढीच बहुधा या कार्यकर्त्यांची अपेक्षा असावी। मुळामध्ये नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या इस्लामपूर भागामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांना बळ देण्याचं काम केलं आणि याच मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेलं काँग्रेसचं कार्यालय परत मिळावं अशी मागणी समोर आली। त्यामुळे जयंत पाटलांना एक प्रकारे शह देण्याचा प्रयत्न नाना पटोले यांच्याकडून होतोय का, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागले। कॅमेरापर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, इस्लामपूर, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।